तर विद्यार्थ्यांनो नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे सर्वांचेच स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कवर करणार असल्या कार्डणार सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे नव्या संसदेचा प्रमुख दरवाजाचे नाव खालीलपैकी कोणते आहे नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव खालीलपैकी आहे ऑप्शन क्रमांक चार शक्ती दरवाजा कर्म दरवाजा दरवाजा आहे तिन्ही प्रमुख दरवाजे नवीन संसदेचे आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाला जुळलेली आहे ऑप्शन क्रमांक चार राहील बांगलादेशाला जे आहे भारताचे सर्वाधिक भूशिमा झळाली आहे पुढचा प्रश्न पाहूया राजस्थानच्या वळवंट्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते राजस्थानच्या वळवंट्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मरुस्थळ असे राजस्थानच्या वळवंट्याला म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी 9 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ कशाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवत असते केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ खालीलपैकी कशाचा प्रदूषणावर नियंत्रण ठेवते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नद्यांच्या प्रदूषणावर जे लक्ष आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ ठेवत असते पुढच्यापासून पाहूया तात्या टोपे हे नाना पेशवे यांचे कोण हो पेश पे होते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो तात्या टोपे हे नाना पेशवे यांचे खालीलपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील लष्कर प्रमुख जे आहे तात्या टोपे हे नाना पेशवे यांचे होते पुढच्यापासून पाहूया खालीलपैकी कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्याची आहे खालीलपैकी कोणती जलसिंचन योजना औरंगाबादची आहे ऑप्शन क्रमांक एक, एक आहे जायकवाडी जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न पाहूया धोम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर येतो धोम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन कृष्णा नदीवर आहे धोम जलविद्युत स्थित पुढचा प्रश्न पाहूया सोनेरी तंतुक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे सोनेरी तंतुक्रा क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्राहक तागाशी सोनेरी तंतुक्रांती संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी सिलेंडरला आग लागल्याने त्या असं कोणत्या कपड्याने बांधून ठेवले पाहिजे सिलेंडरला आग लागल्या कारणास्तव त्यावर खालीलपैकी कोणता कपडा टाकला पाहिजे ऑप्शन क्रमांक एक, एक राहील ओला कपडा जो आहे सिलेंडरला लागलेल्या आगीवर टाकला पाहिजे असतो विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स वाला आपल्यासाठी सक्षम नावाची राज्यसेवा एम पी फाउंडेशन प्लस इंटिग्रेटेड बॅच दोन हजार चोवीस घेऊन आलेले आहेत या बॅचेस ची वैशिष्ट्य पाहिली तर भारतातील सर्वोच्च शिक्षक बॅचेस मध्ये शिकवणार आहेत मागच्या वर्षीमध्ये जे क्वेश्चन किंवा प्रश्न आले होते त्यावर विशेष चर्चा किंवा भर दिला जाणार आहे तसेच सर्व समावेशक साहित्य देखील आपल्याला या बॅचेस मध्ये दिले जाणार आहे थेट आणि रिकॉर्डे केलेले व्याख्यान देखील आपल्याला बॅचेस मध्ये दिले जाणार आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी टेस्ट सिरीज देखील घेतली जाणार आहे क्लास डीटीपी आणि बरच काही आपल्याला बॅचेस मध्ये दिली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांनो ही जी बॅच आहे मराठी माध्यमातून दिलेली आहे या बॅच ची तशी तर किंमत नऊ रुपये आहे परंतु फिजिक्स वाला आपल्यासाठी तीन रुपयालाच घेऊन आलेला आहे तरी पण आपल्याला हे पैसे जास्त वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लस मध्ये आपल्याला स्क्रीनवर जो माझा कोड दिसत आहे तो आपल्याला एनरोल करते वेळेस बॅच विकत घेते वेळेस टाकायचा आहे आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये एक हजार रुपयाची सूट लगेच दिली जाईल तर या बॅचचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये एनरोल करायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया संसदेचे कोणते सभागृह जनतेला उत्तरदायी असते ते सांगायचं आहे संसदेचे संस खालीलपैकी कोणते सभागृह जनतेला उत्तरदायी असते ऑप्शन क्रमांक एक एक राहील लोकसभा हे संसदेचे सभागृह जनतेला उत्तरदायी असते पुढचा प्रश्न पाहूया वास्कोदगामा भारतामध्ये जन जलमार्गी आलेला कितवा प्रवासी कोणता प्रवासी होता ते सांगायचं आहे वास्को हा भारतामध्ये जलमार्गी आलेला खालीलपैकी कोणता प्रवासी होता ऑप्शन क्रमांक एक एक राहील वास्कोदुकामा भारतामध्ये आलेला एक पोर्तुगीज प्रवासी होता पुढच्यापासून पाहूया इशारा हा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे इशारा हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणाचा येतो ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा फुले यांचा इशारा हा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे पुढच्यापासून पाहूया गंगा मेघना ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांचा त्रिभुज प्रदेश कोणत्या उपसागरात बनलेला आहे गंगा मेघना ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांचा प्रदेश जो आहे खालीलपैकी कोणत्या उपसागरात आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक गंगा मेघना ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांचा त्रिभुज प्रदेश जो आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागरात बनलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया झाडांची पाने कशाच्या कमतरतेमुळे पिवळ्या रंगाची होत असतात झाडाची पाने खालीलपैकी कोणत्या काढण्यास्त पिवळ्याच्या पिवळ्या रंगाची होतात तर ऑप्शन क्रमांक दोन इतर आहे नायट्रोजनच्या कमतरतेमुळे झाडांची पाने पिवळ्या रंगाची बनतात पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी विड्याच्या पानासाठी खालीलपैकी कोणता परिसर प्रसिद्ध आहे विड्याच्या पानासाठी खालीलपैकी कोणता प्रसिद्ध परिसर आहे ऑप्शन क्रमांक दोन इतर आहे बडनेरा हा जो परिसर आहे विड्यांच्या पानासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी विजेवर चालणारी पहिली ट्रेन भारतात कोणत्या वर्षी धावली होती विजेवर चालणारी पहिली ट्रेन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी धावली होती ऑप्शन क्रमांक दोन एक राहील या वर्षी पहिली भारतामध्ये विजेवर चालणारी ट्रेन धावली होती पुढचा प्रश्न पाहूया गोऱ्या जळल्यास रासायनिक ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होत असते गोऱ्या जळल्यास रासायनिक ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेत होते ऑप्शन क्रमांक एक राहील गोऱ्या जे आहे रासायनिक ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होत असते पुढच्यापासून प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची रक्कम ही सर्वात जास्त आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विद्यार्थ्यांना या ठिकाणी खेलरत्न हे जे पुरस्कार आहे भारतामध्ये या पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त असते पुढचा प्रश्न पाहूया खेलरत्न पुरस्काराची सध्याची रक्कम किती आहे ते सांगायचं आहे खेलरत्न पुरस्काराची सध्याची रक्कम एकूण किती लागते लाखाचे आहे ऑप्शन क्रमांक एक इकडे पंचवीस लाख एवढी खेलरत्न पुरस्काराची रक्कम आहे पुढच्या पासून पाहूया या ठिकाणी भाजालेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे भाजालेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित येते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विद्यार्थ्यांना खंडाळा या ठिकाणी जे आहे भासालेनी स्थित आहे पुढच्या पासून पाहूया मका तांदूळ नाचणी हे सर्व कोणत्या प्रकारचे धान्य आहेत मका तांदूळ व नाचणी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे धान्य आहे ऑप्शन क्रमांक एक एक योग्य राहील विद, विद्यार्थ्यांनो तृण जे आहे मका तांदूळ नाचणी हे आहेत पुढच्या प्रश्न पाहूया या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठांचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य राहील चार विद्यापीठ जे आहे कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत पुढच्या प्रश्न पाहूया या ठिकाणी अ अजीवनसत्वाचे खालीलपैकी कोणते एक रासायनिक नाव आहे अ अजीवनसत्वाचे खालीलपैकी कोणते रासायनिक नाव आहे ऑप्शन क्रमांक राहील रेटिनॉल असे अजीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे पुढच्यापासून पाहूया या ठिकाणी सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा भारतातील कोणत्या राज्याचा आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्र राज्याचा सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे पुढच्यापासून पाहूया या ठिकाणी दोन हजार एकवीस वर्षापर्यंत एकूण किती महिलांना नोबेस नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे वर्ष दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत एकूण किती महिलांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक कि एकूण 58 महिलांना 2021 पर्यंत नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा पासून पाहूया सब भूमी की हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिला होता सब भूमी की हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणी दिला होता ऑप्शन क्रमांक एक एकूण आचार्य विनोबा भावे यांनी सब भूमी की हा प्रसिद्ध नारा दिला होता पुढचा पासून पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांना सेवानिवृत्तीनंतर कोणता व्यवसाय करता येत असतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सेवानिवृत्ती निवृत्तीनंतर खालीलपैकी कोणता व्यवसाय करता येतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सेवा निवृत्तीनंतर कोणताही व्यवसाय करता येत नसतो पुढच्यापासून पाहूया मोसमी वनातील झाडाची पाणी उन्हाळ्यात कोणत्या कारणास्तव गळून पडत असतात मोसमी वनातील झाडाचे पाणी खालीलपैकी कोणत्या कारणास्तव उन्हाळ्यात गळून पडतात ऑप्शन क्रमांक तीन राहील कमी बाष्पीभवन या कारणास्तव मोसमी वनातील झाडांची पाणी उन्हाळ्यात गळत असतात पुढच्यापासून पाहूया नेहरू स्टेडियम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नेहरू स्टेडियम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक पुणे जिल्ह्यामध्ये नेहरू स्टेडियम स्थित आहे पुढच्या प्रशासून पाहूया सेंट क कैथेड्रल हे भारतातील सर्वात मोठे चर्च कोणत्या राज्यात येते सेंट कैथ्रेड्रल हे भारतातील सर्वात मोठे चर्च कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक दोन इक्रील गोवा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठे चर्च सेंट कथेड्रल हे स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक एक डिसेंबर या दिवशी महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिवस साजरा होता पुढचा प्रश्न पाहूयात्याण्णव महात्मा गांधी सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे महात्मा गांधी सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर येते ऑप्शन क्रमांक दोन राहील गंगा नदीवर महात्मा गांधी सेतू स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतीय राष्ट्रचिन्हाखाली कोणते वाक्य मुद्रित केले असते भारतीय राष्ट्रचिन्हाखाली खालीलपैकी कोणते वाक्य किंवा ब्रिद वाक्य मुद्रित असते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य राहील सत्यमेव जैते हे ब्रिद वाक्य भारतीय राष्ट्रचिन्हाखाली मुद्रित केलेले असते राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचण्यात आला होता राणीचा जाहीरनामाखालीलपैकी कोणत्या ठिकाणी वाचण्यात आला होता ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा वाचण्यात आला होता पुढच्यापासून पाहूया या ठिकाणी पाजरा धरण भारतातील कोणत्या राज्यात येते पाजरा धरण भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्र राज्यामध्ये पाजरा धरण स्थित आहे पुढच्यापासून पाहूया वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे आहे ते सांगायचं आहे वंदे मातरम वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील क्रांतिकारी प्रकारचे वंदे मातरम वृत्तपत्र होते पाहूया पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे पुढीलपैकी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे ऑप्शन क्रमांक दोन इकडे लातूर हा जो जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण इतरांपेक्षा सर्वात कमी आहे या ठिकाणी चिपळूण हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे चिपळूण शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन इकडे राहील वासिष्ठी नदीकाठी चिपळूण हे शहर वसलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो अनेक ग्रंथ इंग्रजीमधून लिहिणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहे ऑप्शन क्रमांक चार राहील बाळशास्त्री जांभेकर यांनी अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे पहिले भारतीय ठरले आहेत पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनले होते पुढीलपैकी खालीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही काला कालावधीनंतर राष्ट्रपती बनले होते ऑप्शन क्रमांक चार राहील राधाकृष्ण झाकीर हुसेन तसेच व्यंकटरमण हे सर्व व्यक्तीचे आहेत उपराष्ट्रपती पदावर असल्याच्या नंतरचे आहेत थोड्या कालावधीनंतर राष्ट्रपती बनले होते पुढचा प्रश्न पाहूया विजयवाडा औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते विजयवाडा औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक एक राहील आंध्र प्रदेश राज्यामध्ये विजयवाडा औष्णिक विद्युत केंद्र स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोहमार्ग आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोहमार्ग आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोहमार्गाचा समावेश होतो पुढचा प्रश्न पाहूया कोरकू ही प्रसिद्ध आदिवासी जमात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते कोरकू ही आदिवासी जमात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाहावयास मिळते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी चार राहील अमरावती जिल्ह्यामध्ये कोरकू ही आदिवासी जमात पहावयास मिळते पुढचा प्रश्न पाहूया ग्रँड कॅनियन गळई जगातील कोणत्या देशामध्ये स्थित आहे ग्रँड कॅनियन गळई खालीलपैकी कोणत्या देशामध्ये येते ऑप्शन क्रमांक एक एक राहील अमेरिका या देशामध्ये ग्रँड कॅनियन गळई ही स्थित झालेली आहे पुढच्यापासून पाहूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा किंवा शहर खालीलपैकी कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता येतो ऑप्शन क्रमांक तीन राहील पुणे हा जिल्हा जो आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे पुढच्यापासून पाहूया कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणता एक ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला आहे ऑप्शन क्रमांक चार राहील बुद्ध आणि त्यांचा धम्म हा तो अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया वंदे मातरम गीत सर्वप्रथम कोणाच्या अधिवेशनामध्ये गाण्यात आलेले होते वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम खालीलपैकी कोणाच्या अधिवेशनात गायले गेले होते ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत गाण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया अनुसूचित जमातींच्या संख्येचे सर्वात जास्त प्रमाण कोणत्या राज्यात आहे अनुसूचित जमातीच्या संख्येचे सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक एक मिझोरम या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या संख्येचे सर्वात जास्त प्रमाण स्थित आहे पुढच्यापासून पाहूया गजकर्ण हा आजार खालीलपैकी कशापासून होणारा आहे गजकर्ण हा आजार खालीलपैकी कशापासून होत असतो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील कौकापासून जो आहे गजकर्ण हा आजार होत असतो पुढच्यापासून पाहूया फलटण शुगर वर्क का साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातच स्थापन झालेला आहे फलटण शुगर वर्क साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो तर ऑप्शन क्रमांक एक इकडं राहील सातारा जिल्ह्यामध्ये फल्टन शुगर वर्क हा साखर कारखाना स्थित आहे तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्याला नक्कीच आवडलेली आहे आणि काट तो त्या सुपर क्लासला पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचा आहे फिजिक्सवाला कंपनीने आपल्यासाठी जे अतिशय महत्त्वपूर्ण बॅचेस घेऊन आलेले आहेत त्या बॅचेसमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी इनरोल करायचा आहे आणि एनरोल करते वेळेस एक हजार रुपयाची सूट घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जो कोड दिलेला आहे माझा तो नक्कीच टाकायचा आहे एक हजार रुपयाचे डिस्काउंट आपल्याला तुरंत दिले जाईल तर मित्रोकांना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये